छत्रपतींचा विचार म्हणजे एका निर्दयी बापानं 2 दिवसांच्या बाळाला फरशीवर आपटले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत या बापानं हे निर्दयी कृत्य केले. यात हे बाळ गंभीर जखमी झाले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गिरीश गोंडाणे असं या निर्दयी बापाचं नाव. गिरीशचा आपल्या पत्नीसोबत प्रेमविवाह झाला होता, पण लग्नानंतर संशयावरून त्यानं पत्नीला मारहाण सुरू केली. गर्भवती राहिल्यानं तिला अमरावतीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 31 डिसेंबरला प्रसूत झाल्यानंतर तिनं गोंडस मुलाला जन्म दिला, पण गिरीशनं रुग्णालयात जाऊन पत्नीसोबत वाद घातला आणि रागाच्या भरात 2 दिवसांच्या बाळाला फरशीवर आपटलं.